आज तुम भाग नहीं सकते। आज तुम्हारी वजह से हमें हीरा के सामने हारना पड़ा। हेच तिथे करून दाखवलं असतं तर हिरा आपल्या पायाशी असती हुजूर। पण आपण माघार घेतली। दिनी वाले, वहां हम व्यापारी थे। अगर शर्त पूरी करने के लिए अंगूठी निकालते तो शक के दायरे में आ सकते थे। हमारी मजबूरी का फायदा उठाया गया। उत्तम हुजूर, आपण जे केलं ते अगदी उत्तम। नाहीतर कोतवाल आणि नाना साहेबांपर्यंत ही खबर गेली असती आणि त्यांना आपल्यावरती संशय नक्की आला असता। हो, दोघेही फार चतुर आहेत। हिरा गेली तरी हरकत नाही, पण आपण जी कामगिरी करायला इथे आला आहात ती फत्ते झाली पाहिजे। म्हणजे झालं, हिराचं काय हो एवढं? म्हणजे हुजूर, आज गेली तरी ती उद्या परत आपल्याच कडे येईल। ए बिनी वाले जी, क्या क्या कमी है हमें? हम क्या बदसूरत है? सच सच बताना, सच सच बताना, बदसूरत है? ताकत नहीं हमारे पास, ताकतवर नहीं है, दौलत नहीं है, शोहरत नहीं है, हवेली नहीं है। क्यों भाग रही है हीरा? क्यों भाग रही है हीरा? हीरा! आज मौन रहते वाटत तुमचं? अहो नाही, रस्ता जरा बरोबर नाही। तुम्हाला दचका लागू नये म्हणून तिकडे ध्यान आहे। मला वाटलं माझ्यावरचा राग अजून गेला नाही तुमच्या मनातून। नाही, राग कवाच गेला की गजून? मी तुमची माफी बी मागितली। पण एखाद्या माणसाने एवढं कशाला चिडायचं? मला वाटलं मी त्या बांगड्या दिल्या तर तुम्हाला माहिती, तरी बी तुम्ही त्या तोडू दिल्या म्हणून जरा। खर तर मला राग आला बी नसता, पण त्या बांगड्या माझ्या मायेनं तिच्या सुनेसाठी ठेवल्या। पण आता मला त्या बांगड्या नाही घेता यायच्या। का नाही? म्हणजे मी आपलं असंच विचारतोय। आता मी फार विचारपूर्वक पण लावला, त्याच काय? आता जानवारुळातून अंगठी काढली त्याच्याशीच लग्न करावं लागणार मला। कंगनही तोच घालेल मला कधीतरी। म्हणजे वारुळातून अंगठी तुम्ही काढली होती? वारुळातून दागिने काढायची हौसच भारी वाटत तुम्हाला? वारुळात हात घालताना घाबरला नाहीत कधी? मग आता का घाबरताय? बाजी कधीच कशाला घाबरत नाही। मग ते आपलं ते काय? मला लाज वाटते। तुमच्याशी काय बोलायचं तेच कळत। लाजणारा शिलेदार पदरी पडलाय म्हणायच।
काय रे बाबानो काय झालं हे चला की मला असं वाटतंय बैलांना तहान लागली आहे वाटतं तळ्याकाठी आल्यावरतीच थांबलेत असं कसं रात्रीला तहान लागेल त्यांना नाही तुम्हाला काय माहिती त्यांना सांगता थोडी येते त्या जनावरांना असं तहानलेलं ठेवू नये पण तुम्ही म्हणताय तस तुम्ही बसा गाडीत मी त्यांना पाणी पाजवणार नाही नाही मी कशाला इथे थांबू मी पण येते अहो रात्रीला तळ्याजवळ वाघरू येत तुम्ही बसा गाडीत मी आलोच हे वाघरू असताना मी कशाला दुसऱ्या वाघराला घाप काय म्हणला नाही म्हणजे मला जरा भीती वाटते मी पण येते ना बर म्हणजे बाई माणसाला भ्या वाटतंय तर अजिबात नाही हिरा घाबरत नाही कोणाला बसा गाडीत मी आलो नाही नाही म्हणजे तसं कधी कधी भीती वाटते मला मी पण येते ना बर या सुंदर दिसतोय ना पुनवेचा चंद्र होय सुंदरच म्हणाय पाहिजे सांगायची गरजच नाही मला असा पूर्ण चंद्र बघायला फार आवडत मला बी पण तुम्ही तर चंद्र बघत नाही आहात नाही ते आपलं चंद्र पुण्याचा चंद्र नेहमी छान दिसत खोटं सांगू नका खर खर काय ते सांगा म्हणजे मी ते माझा सांदवा बघत होतो तुमचं आपलं काहीतरीच शिले दर हे जरा ज्यादाच होत हा काय झालं सोडा की काय मला लागलं की माझी माय बी असंच करते नक्की का Thank you.
शिजू क्या हिरा कुठे अजून आली नाही आम्हाला वाटलं आमचा आधी ऐकत येणार सबू हिरा कुठे ती बैल गाडीतून निघाली आली नाही का अजून आम्ही तुला मेणे घेऊन कशाला पाठवलं होतं छबू मी म्हणल म्हणजे मी मेणे घेऊन पोहोचस तर ती बैल गाडीतून निघाली होती आमची कुठलीच गोष्ट ऐकायची नाही असं ठरवलंय वाटतं हिरानं नाही तसं काय नाही बडीबी फिर कहां है हीरा क्यों नहीं आई तुम्हारे साथ बैलगाड़ी गाड़ीवान कौन है किसके साथ है वो छबू छिलेदार किलेदार काय भी म्हणा पण तुम्ही शर्त लय भारी टाकली कस सुचलं मला माहिती होत तुम्ही जे काम करू शकाल ते फरीसेटना कधीच जमणार नाही पण फरीसेटला कमी समजू नका नाही मी माझ्या माणसाचं कौतुक करते हो बैलांचं आता चार दिवसाचं पाणी पिऊन झालं लक्ष कुठं आहे तुमचं झालं काय चला चला एवढा मशाली बडबीने तुम्हाला उडकायला माणसं पाठवली नाही ना नाही आमच्याकडे एवढी माणसं नाहीयेत वाटमारा करणारी टोळी दिसते तुम्ही इथंच थांबा अजिबात घाबरू नका बोल कोण असतो
हे बघा त्या माणसासकड माझ्या हाती आलं. मी केलं चितोक्यासाठी इतक्या दिवसाच्या कमाईतून याच्यावर तर चंदन कोरलंय. आजच्या सकडं हे त्या वाटमाऱ्यांकडे कसं आलं? चितोक्या आजच्या चकलीत का असा आणि डोळ्यात पाणी का तुझ्या? चितोक्या अरे काय झालंय? मला आजची लय आठवण येते, मला करमणच झालंय. हे बघा त्या माणसासकड माझ्या हाती आलं. कुठे गेला असेल तो आणि परत कधी येणार आहे? तू अजिबात काळजी करू नकोस, शिलेदार शोधून काढतील आजच्याला. नुसतं म्हणतात शोधून काढत तर नाही काढतील, आम्ही दोघही शोधून काढू. पण तू आता रडू नकोस. खरं ना? हो. माझा आजीला हुडकून काढत का? तो नसलं की करमतच नाही मला. हो आता उशीर झालाय ना, जायचं आपण. बडी बिल्ले चिडली तुझ्यावर. बड़ी भी